शहरातील दोन सराईत मोबाईल चोरांना सीतावर्डी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 24 मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन असे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रुपेश महेश यादव 19 वर्ष आणि करण राजू पगारे 18 वर्ष दोन्ही राहणार तुलसीनगर भांडेवाडी अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी शीतल विखे 23 वर्ष नामक विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. शीतल नेहमीप्रमाणे 12 फेब्रुवारीला महाराजबाग रोडवरील वाचनालयात अभ्यास करण्यासाठी गेला होता. सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास वाचनालयातून तो मित्राला भेटण्यासाठी निघाला. या दरम्यान दुचाकीस्वार आरोपींनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि फरार झाले. अशा प्रकारची घटना यापूर्वीही घडली होती. सीतावर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. CCTV कॅमेऱ्याची फुटेज तपासण्यात आली. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रेकॉर्ड काढला असता सीतावर्डी ठाण्यात 3 आणि हुडकेश्वर ठाण्यात 1 गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता त्यांनी शीतलचा मोबाईल चोरी केल्याची कबुली केली. एक विद्यार्थी शीतल उईके हा ग्रंथालयातून अभ्यास करून 7:30-7:45 वाजताच्या दरम्यान महाराज बागेपासून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी मुलांनी ऍक्टिवा पांढऱ्या रंगाच्या गाडीवर जोरात येऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले होते. त्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना आमची गाडी पाहून त्याने गाडी थांबवली आणि त्यांनी सर्व हकीकत आम्हाला सांगितली. आम्ही तात्काळ लगेच CR मार्शलला बोलवले आणि त्याला पोलीस स्टेशनला पाठवले. पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्याकडून वर्णन घेऊन सदर गुन्हा नोंद केला. त्या दरम्यान आमच्या तपास पथकाला त्यामध्ये आमचे काही लोकांनी त्याच्या जो CCTV फुटेज मिळाला होता त्याचे चांगले पाहणी केली आणि त्या आरोपींची माहिती मिळाली की ते वाठोडा हद्दीतले राहणारे आहेत आणि त्यावरून आमच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्याने त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सीतावर्डी पोलीस स्टेशनचे 3 गुन्ह्यातील मोबाईल तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1 मोबाईल जबरीने हिसकावलेला व गाडीचे डिग्गीमधील असे जवळपास 24 मोबाईल आणि 3,42,000 रुपयाचा मुद्देमाल आमच्या तपास पथकाने हस्तगत केलेला आहे.